अरे काय राव, सरपंच साहेब काय म्हणतो किसन? किती राव, ही गहू ना झालाय राव। आ मग आता काय करतो? म्हणत होतो मी, मला द्या राव काढायला। दोन इड आहेत, दोनाचा चार हाताने आम्ही काढून मशनीने केला असता। तुम्ही लावले मोठी लाईट, म्हैस आपलं ते म्हैस काय म्हणत? म्हैस नाही ती मशीन, मशीन किती नुकसान झालंय राव। तू ऐके, तू काम कर, तू नुसतं बसतोया, काय उपयोग? मी तुझ्याकडे कामाला का तू माझ्याकडे आला हेच मला कळेना अजून। राव एवढं गोळा केलं तरी किती राव? तुम्ही असलं बोलता सरपंच साहेब, किती गोळा केलं? ती घाम निघला हे तर माझा सगळा। तो किती केला मला माहित आहे की चांगलं देतो मुठभर पैसा आणि मला सांगतोय काम करा काम करा, पटापटा हात उचला जरा। किसनला का तू काम करा, खरं सांगतोय तुला। हा ती चपल्या काय जाळा घेतले देवी कुठे दे? पायात घाल ना, पायात घालायचं ते घाल घाल। मला एवढं फुटायला एवढं पैसा देता तुम्ही आणि काम करून घेताय 400 रुपयाचं माझ्याकडनं। अरे ती पण तुला मी फुटाने देतोय, चकना म्हणून खातोय का? मी काय करतोय माहित आहे का तुला? ती फुटाना अख्या शाळेत वाटतोय नेऊन प्रसाद म्हणून। प्रसाद म्हणून मग? आणि तू खातोय ते दारू बरं चकना म्हणून। ह्याला ना माझं काय चुकलं राव? मग हे तो दोष कुणाचा आहे? कुणाचा? संगत कुणाचा आहे? तुमच्या हे ज्ञानाच्या वरच आहे, तुम्हाला ज्ञान नाही। सरपंच कसा झाला कोणाला पाहिजे? आता ज्ञान नाही, ज्ञान नाही काय मलाच म्हणतो। दादा दा टाकून तिकडे हमाला करावा आम्ही। काय म्हणताय चेअरमन? पर्सनल बोलायचंय तुमच्या बरं। पर्सनल असा काय विषय? विषय नाजूक आहे नाना। बोला की काय? नाही किसन आपलाच माणूस आहे। आता मला सांगा नाना, काल मला टेटसच्या गप्पा हाणल्या पपटावानी तुरु तुरु बोलला की बाबा आमचं टेटस असेल, तुमच्या मेहण्याची लायकी पार, आमची सगळ्याची लायकी काढली। टेटस आज बी चांगलं आहे, उद्या बी चांगलं असणार, काल बी चांगलं होतं, काय झालं? काय चांगलं असणार आहे? ज्याच्या संघ गावातलं कुत्र बसत नाही असल्या पोरा संघ बसून तुमची मेहणी कॉफी पिती। आता कुठल्या पोरा संघ? ते आपला आमल्या गावातला माहित नव्हे तुम्हाला? आपला आमल्या? हो आपला आमल्या। तुमच्या डोळ्यात फरक बिरक आहे का? नाही असल दुसरी पोरगी असल आमची मेहुणी नसल। स्वतःच्या डोळ्याने बघितलं मी का? पितो पितो का? अहो मग बहुतेक त्या आपला आंब्याला बिचाऱ्याला तिने बिचारा गर्भ दिसतो म्हणून चहा पाडला असल दिलं। तशी आमची मेहुणी ना लय मायाळू या चेअरमन, आणि तुमचं काहीतरी दोष झाला असल, दुसरी दिसली असल आमचीच मेहुणी वाटली असल तुम्हाला। नाना काही सांगू नका तुम्ही, मी तुमची मेहुणी ना आमल्या दोघाला बघितलं, गरीब आहे म्हणून चहा पाजतात काय करत होती ते मी बघितलंय, तुम्ही तसलं मला सांगू नका। बर चेअरमन मी म्हणतो तिने बसले असले चहा प्यायला, आमले बी कुणाचा आहे? आपलाच आहे ना। अहो आमले आपला असला काय असलं तरी तुम्ही ती झाकरण टाकूच नका। मी काय सांगतोय, ती कालचा निर्णय माझा योग्य झाला, तुमची फुकट दिली तरी आम्हाला नको आता। आम्ही काय चेअरमन द्यायला बसलोय तुम्हाला? कशी देणार नाही तुम्हाला मेहुणी? अहो अशी नव्हे, नकोच आम्हाला ती। कोण द्यायला बसलंय? तुम्ही कशाला सांगताय? तुम्हीच वाज ध्यान ठेवा, टेटसच्या गप्पा मारू नका। लय टेटसच्या गप्पा नाही, लय तुम्हाला जर ही वाटत होते ना इकडे पार रानात सांगा आलाय, जशी दृष्टी ना तशी सृष्टी या। तुमचं किती नजर चांगली या, आणि किती माणसाकडे संशयी नजरेनं बघताना मला चांगलं माहितीये आपलं। तुम्ही तुमच्या मार्गाने लागा, आमचं आम्हाला करू द्या का? नाही आम्ही निघतो मार्गाने, तुम्ही वाज ध्यान ठेवा। चाल सांगितलं नाही आम्हाला म्हणून ठेवतो ठेवतो आमचं आम्ही माणसाच्या नादी लागायला ना। एवढा वेळा तुमच्या विरोधात 4-5 वेळा उभा राहिला पडला की नाही? जसा आपलं घ्या घ्या, ह्याची बी घडी मोडून टाकली तो पुढे जरा।